काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले सध्या बोलत आहेत, थेट जाऊयात। मला देवेंद्र फडणवीसालाच माझा प्रश्न असा आहे की एकीकडे हिंदूच्या गोष्टी सांगायच्यात आणि लाल रंग हा जो आहे हा आपल्या हिंदू मध्ये त्याला शुभ मानलं जातं। आमच्या म्हणजे कुठल्याही पूजा पाठ मध्ये लाल रंगाचं एक आगळं वेगळं महत्व पावित्र्य या रंगाचं असते। आता यांना लाल रंगाचंही समजा त्यांना तो रंगच अपवित्र वाटत असेल तर यांचं हिंदुत्व गेलं कुठं? सत्तेसाठी हिंदुत्व पण सोडायला तयार आहेत काय? हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे। राहुल गांधीजींनी संविधान बचावची जी मोहीम हातात घेतली आणि त्या मोहिमेच्या माध्यमातून ते संविधानाचं पुस्तक ते दाखवतात। आता संविधानातल्या पुस्तकाचा रंग हा लाल असावा की पिवळा असावा की काळा असावा हे संविधान विरोधी लोकांनी ठरवण्याचा अधिकार त्यांना नाही, पण त्याही रंगावर आक्षेप घेऊन त्याला शहरी नक्षलवाद असं म्हणत असतील, म्हणजे संविधानालाच हे नक्षलवाद समजत असेल तर आता फडणवीसाला त्याचं उत्तर द्यावं लागणार आहे। आणि आता या निवडणुकीमध्ये याच मुद्द्यावरून आम्ही या देवेंद्र फडणवीसाच्या या वक्तव्याचा आम्ही समाचार घेऊ आणि त्यांनी या पद्धतीनं या रंगाचाच अपमान केला जो आमच्या हिंदू समाजामध्ये या रंगाला पवित्र मानलं जाते आणि म्हणून याचं उत्तर आता आम्ही फडणवीसाला आणि भाजपला विचारणार। नागपूरचा कार्यक्रम देखील शहरी नक्षलवादाशी जोडण्याचा प्रयत्न झाला, आजचा नागपूरच्या कार्यक्रमाला देखील शहरी नक्षलवादाशी जोडले, त्यांनी काय बोलावं? कारण की सुरेश भट सभागृहामध्ये कार्यक्रम आहे, त्याच्याच बाजूला त्यांचं शक्ती केंद्र आहे, त्यांचं काय उपक्रम चालतं हे सगळ्यांनाच माहिती आहे। आणि त्याच्यामुळे ज्या लोकांनी आरक्षणाचा विरोध केला, संविधानाचा विरोध केला, संविधानाला जाळलं, त्या व्यवस्थेच्या बाजूलाच हा कार्यक्रम होते आहे। त्यामुळे संविधानाची जेव्हा जेव्हा चर्चा केली जाते तर भाजप त्याला विरोध करते हे चित्र आपण पाहतोय। आणि म्हणून राहुल गांधीच्या संविधान बचाव या मोहिमेला त्यांना नक्षल मोमेंटच दिसायला लागेल आणि त्यांचं ते मानसिकता आहे, तर त्याच्यावर फार काही आम्ही लक्ष करावं असं मला वाटत नाही। भारत जोडो यात्रेमध्ये लाल कलर हमारे हिंदू संस्कृति में शुभ माना जाता है। शादी के त्यौहार हो, पूजा का त्यौहार हो, उसमें लाल रंग को शुभ माना जाता है। अगर संविधान का कलर, किताब का कलर लाल हो, काला हो, नीला हो, पीला हो, जो संविधान विरोध करने वाले लोगों को इनका कलर नहीं, इनके कलर का विरोध करने वाले लोग जो है जिनका संविधान में कोई योगदान नहीं, जिनने संविधान को जलाया है, मनुस्मृति लाने का काम जिन लोगों ने किया है, वो लोग संविधान की व्यवस्था को, संविधान बचाने की व्यवस्था को जो लोग काम करते हैं उनके लिए वो नक्सलवादी रहेंगे। और इसलिए शहरी नक्सलवाद बोलने का काम वो लोग कर रहे हैं, लेकिन जनता समझती है देश की कि राहुल गांधी जी देश को जोड़ने का, देश को संविधान को बचाने का काम कर रहे हैं और वही तकलीफ बीजेपी को है। मैं ये कहता हूँ कि सुरेश भट्ट सभागृह में ये प्रोग्राम है, उसके बाजू में इनका शक्ति स्थल है बीजेपी का। जिन लोगों ने हमेशा संविधान का विरोध किया है, संविधान को जलाया है, मोदी की सरकार आने के बाद जंतर मंतर पे जलाया गया है, अभी तक वो जलाने वाले लोग मिले नहीं है। क्या वो जलाने वाले कौन थे, क्यों नहीं मिले? तो आखिरी संविधान जलाने का काम जो जिन लोगों ने किया है, ऐसे लोगों को जो संविधान बचाने के लिए निकला है उनके लिए तो वो नक्सलवादी दिखेगा, आतंकवादी दिखेगा, तो उनकी सोच है। लेकिन देश की जनता ऐसे लोगों को उनकी जगह दिखाने का काम लोगों ने शुरू कर दिया है जो संविधान के विरोध में है और वो बीजेपी संविधान के विरोध में है, और इसलिए इस तरह का बेतुका और ओछेगिरी का जो मानसिकता से
जो आज बयान फडणवीस ने दिया है उसका हम निषेध करते हैं। म्हणजे या देशामध्ये लेफ्टिस्ट हे या देशाचे विरोधक आहेत असं त्यांचं म्हणणं असेल तर केरळमध्ये लेफ्टिस्टांचं सरकार आहे, कालपर्यंत वेस्ट बेंगॉलमध्ये लेफ्टिस्टांचं सरकार होतं, या देशामध्ये अनेक भागामध्ये खासदार आमदार त्यांचे निवडून येतात, मग ते त्यांना मतदान करणारे तेही पण देशविरोधी आहेत का असा प्रश्न यांना विचारायचा का? सांगायचं तात्पर्य असं की भाजपला कोणाला सर्टिफिकेट देण्याचा अधिकार नाही, या देशाच्या प्रत्येक व्यक्तीला या देशाच्या नागरिकाला त्याला कोणाला निवडून द्यायचा अधिकार आहे। आता हे लेफ्टिस्ट लोक सगळे आतंकवादी आणि नक्षलवादी आहेत, केंद्रात तर यांच्याजवळ स्वयंभू भगवान आणि स्वयंभू विश्वगुरु सत्तेमध्ये आहेत, मग या सगळ्या लोकांना जेलमध्ये टाका ना, देशविरोधी आहेत तर। आखरी या पद्धतीचा फेक नेरेटिव निवडणुकीच्या काळात टाकून जे काही मोहीम चालवण्याचा प्रयत्न हे करतात आहेत, आणि यांचा सगळ्यात मोठी भाजपची अडचण ही आहे ती राहुल गांधी आहे। राहुल गांधीला हे घाबरतात। राहुल गांधी आज नागपूरला आलेत आणि यांची दुकान बंद व्हायला निघाली म्हणून एक घाबरून अशा पद्धतीचं स्टेटमेंट देवेंद्र फडणवीसांनी भाजपनी केलेलं आहे। ही पण निवडणूक सामान्य जनतेच्या प्रश्नावरून भरकटून आता पुन्हा संविधान आणि हिंदू धर्म यावर जाणार आहे का? या निवडणुकीमध्ये शेतकरी आमचा केंद्रबिंदू असेल, राज्यातले सगळे तरुण आमचा केंद्रबिंदू असेल, त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे ही भूमिका त्याच्यातली आहे, महागाई कमी करायची भूमिका आमची आहे आणि गरिबाला मुख्य प्रवाहात आणायची आमची भूमिका आहे। जे बीजेपीनं या राज्याला जे कर्जाच्या खाईमध्ये ओतलेलं आहे आणि महाराष्ट्राला लुटून गुजरातला महाराष्ट्र विकण्याचं काम केलेलं आहे, हे मुद्दे आमचे त्या ठिकाणी प्रामुख्यानं राहील। आणि ज्या पद्धतीचं नेरेटिव्ह हे टाकण्याचा प्रयत्न करतील त्याला जशाचं तसं उत्तर देण्याची भूमिका सुद्धा आमची राहणार आहे। शरद पवार यांनी संसदीय राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिलेले आहेत, बघा ते ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्याबद्दलची काय प्रतिक्रिया द्यावी। तर नाना पटोले यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावरती जोरदार टीका केलेली आहे। लाल रंग हा शुभ मानला जातो, त्यामुळे फडणवीसांनी या ठिकाणी लाल रंगाचा आणि हिंदूंचं सुद्धा अपमान केल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। संविधानाला नक्षलवादी म्हणता का असंही त्यांनी म्हटलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।